गवडी समाजाने ज्या गाईचं पालन पोषण केलं, संवर्धन केलं, म्हणून त्या गाईला नाव देण्यात आलं गवळाऊ। आणि अशा गवळाऊ गाईचं सरांच्या संदर्भात सांगायचं झालं तर सरांनी, सर हे डॉक्टर आहेत, पशुवैज्ञानिक आहेत, आणि त्यांनी त्या गवळाऊ गाईसाठी आपलं जीवन समर्पित केलं, ते नोकरी सोडून दिली, आणि सर आजही गवळाऊ गाईसाठी आपल्या लोकांमध्ये प्रचार प्रसार करतात। आणि सरांना जेव्हा मी म्हटलं की सर मला गवळाऊ गाई संदर्भात माहिती पाहिजे, तर सरांनी मला एकच विषय विचारलं, तुला काय करायचं आहे, तर मला सर म्हटला गवळाऊ गाई संदर्भात पूर्ण माहिती पाहिजे, मला सुद्धा समाजामध्ये गवळाऊ गाईचा प्रचार प्रसार करायचा आहे। तर मग सरांनी घे, नंतर मग माझ्याकडे ये। आणि मला सरांचं खरंच ते बोलणं खूप आवडलं, मी ते काम केलं आणि सरांची भेट घेतली। आणि सरांसाठी मी आता सर्वांनी आपण टाळ्या वाजवून सरांचं म्हणजे आपण धन्यवाद मानायला पाहिजे, कारण त्यांनी त्यांचं जीवन अर्पित केलेलं आहे त्या गवळाऊ गाईसाठी। धन्यवाद। योगेश्वर श्रीकृष्णांच्या चरणी विनम्र प्रार्थना करू। आज या ठिकाणी मेळघाटामध्ये, परंतु अहिराणी भाषिक या पट्ट्यामध्ये आज आपल्या समाजाचा एक युवक याने आपल्या मनाशी ध्यास घेतला आणि नंदगवळी समाजाची लोकसंस्कृती